कधी शिकणार आहात तुम्ही, कसं मी माझ्या भावनांना हाताळावं, कसं मी माझ्या विचारांना हाताळावं? तर आम्ही तुम्हाला काही साधनं देऊ जेणेकरून तुम्ही ह्या शरीर यंत्राचा ठाव घेऊ शकाल. ज्या काही समस्या असतील आपल्या कुवतीनुसार आपण त्या हाताळू, पण हे एक समस्या असता कामा नये. सद्गुरु आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आम्हाला उदास वाटतं, आम्हाला एकटं वाटतं, आणि जेव्हा सगळे आपल्या विरुद्ध आहेत असं वाटतं, आणि मार्गदर्शन करायला किंवा बोलायला कोणीच नसतं, तर अशा वेळी याला सामोरं कसं जायचं किंवा कसं हाताळायचं? हे पहा, ही एक फार दुर्दैवी स्थिती आहे आणि पुष्कळ लोक यात अडकलेले दिसतात. त्यांच्या अनुभवात, त्यांच्या वैयक्तिक अनुभवात, जीवन म्हणजे मी विरुद्ध विश्व. विश्वाविरुद्ध जर तुम्ही स्पर्धा करण्यात गुंतला असाल तर ही एक मूर्खपणाची गोष्ट आहे. ह्या स्पर्धेच्या फंदात तुम्ही पडलं नाही पाहिजे. हॅलो, विश्वाविरुद्ध मी ही अगदी खराब स्पर्धा आहे. आहात का तुम्ही सहमत माझ्याशी? म्हणून यासाठीच योग. योग म्हणजे तुमचं शरीर वेडवाकडं पिळणं नव्हे. योग शब्दाचा अर्थ आहे मिलन किंवा ऐक्य. आता सध्या मी विरुद्ध सृष्टी असे ही फक्त तुमची मानसिक स्थिती आहे, ही काही वास्तविकता नाहीये. जरी तुम्ही पूर्णपणे एकाकी असला तरी तुम्ही श्वास घेताय ना, म्हणजे सृष्टीशी तुमची देवाणघेवाण चालूच आहे. ऐका, फक्त तुमच्या भोवतालच्या लोकांसोबत तुमचं पटत नाहीये एवढीच अडचण आहे, पण नैसर्गिक वातावरण तुम्हाला ठीक वाटतं, खानपान ठीक आहे, चवदार आहे ना, पाणी ठीक आहे, म्हणजे जगाशी तुमची देवाणघेवाण चालूच आहे. म्हणजे तुमचं अस्तित्व हे सृष्टीशी सतत देवाणघेवाणीचं आहे, पण तुमचं मन मात्र हे सृष्टीविरुद्ध आहे. जर तुम्ही अशी मानसिकता निर्माण केली की तुम्ही सृष्टीविरुद्ध किंवा सृष्टीशी किंवा ब्रह्मांडाशी स्पर्धा करत आहात, तर स्वाभाविकपणे तुम्ही चिरडले भरडले जाल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चिरडून टाकतील. जेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टी म्हणतो, कदाचित तुम्ही परीक्षेत नापास झालात, कदाचित ह्या युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला काढून टाकलं असेल, किंवा तुम्हाला नोकरीतून काढून टाकलं असेल, किंवा कुणीतरी तुमचा प्रेम भंग केला असेल, असंच काहीतरी घडलं असेल, ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान. कारण रिकाम्या हाती तुम्ही इथं आलात, नाही का? आणि जेव्हा तुम्ही मरता, हे सगळं सोबत घेऊन जाण्यासाठी कुरिअर सर्व्हिस नाहीये, म्हणजे रिकाम्या हातीच तुम्ही मरता. एवढं असूनही बहुतेक लोकांनी त्यांची घरं गोदाम करून ठेवली आहेत. बहुतेक लोक त्यांच्या डोक्यावर एवढा मोठा बोजा घेऊन वावरतायत जणू काही संपूर्ण विश्वच त्यांच्या डोक्यावरून वाहत आहेत, अशी त्यांची मानसिक स्थिती बनली आहे. तुमच्या भावना आणि तुमचे विचार याबद्दलच तुमचा प्रश्न आहे, हो ना? तर मग कधी शिकणार आहात तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांना हाताळायला? यांच्या नावे, यांच्या नावे, तुमच्या स्वतःच्या. कधी शिकणार आहात तुम्ही माझ्या भावना, माझे विचार योग्यरित्या मी कसे हाताळू शकेन आयुष्याच्या शेवटी? आयुष्याच्या बाबतीत समस्या एकच आहे, आणि ती म्हणजे बहुतेक लोकांनी स्वतःला फारच सिरियसली घेतलेलं आहे. त्यांना कळत नाहीये. तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनवरचे ते पॉपअप पाहिलेत का? खरं पाहता तुम्ही एक पॉपअप आहात ह्या धर्तीवर. 2 सेकंदासाठी तुम्ही पॉपअप होता आणि पॉपआउट होता. नाही नाही, तुम्हाला माहिती आहे का, अगणित माणसं ह्या धर्तीवर आली आणि गेली. ती सुद्धा प्रचंड मोठी माणसं होती. कुठं आहेत ती? सगळे ह्या मातीतच मिसळून गेले. ह्या मातीचाच एक वरचा थर झाले, नाही का? हो, तुमच्या मित्राने जर तुम्हाला खोलवर दफन करायचा विचार केला, पुन्हा जिवंत होऊन याल या भीतीपोटी, ती गोष्ट वेगळी. हो, अशा काही घटना घडल्या आहेत. किंवा तुम्ही स्वर्गात जायचा विचार करत आहात. हॅलो, जो कोणी अशा एका ठिकाणाबद्दल बोलतो, याहून एक मस्त जागा आहे असं भासवतंय, तर हा मानवतेविरुद्ध गंभीर गुन्हा आहे. माझं मूलभूत कार्य एकूण एक सगळे स्वर्ग मोडून पाडणे, जेणेकरून लोक इथं उत्तमरित्या राहायला शिकतील. ते सगळे लोक ज्यांनी स्वतःची आयुष्य नरकात बदलली, त्यांना स्वर्गात जायचंय. ह्या सुंदर ठिकाणाचे वाटोळे केले आणि आता त्यांना स्वर्गात जायचंय. मी विचारतोय, तुमच्याजवळ काही पुरावा आहे का? असा काही पुरावा आहे का तुमच्याजवळ की आधीच तुम्ही स्वर्गात आहात आणि त्याचे वाटोळे करत आहात? आहे का काही पुरावा? तुम्ही आधीच स्वर्गात आहात आणि त्याची नासधूस करत आहात, नाही का? याचं सोपं कारण म्हणजे तुमच्या
सहज साध्या भावना आणि विचारांना कसं हाताळावं हेच तुम्ही शिकलेलं नाहीये, हो ना? तुमचं एकमेव समर्थन म्हणजे सगळेच असे आहेत, स्वेड्यांच्या घरात सुद्धा असंच असतं, असंच असतं वेड्यांच्या घरात, फक्त डॉक्टर वेडा वाटतो. तर मग कधी तुम्ही यांना हाताळायला शिकणार आहात सावकाश वयाच्या साठीत? मी विचारतोय कधी शिकणार आहात तुम्ही कसं मी माझ्या भावनांना हाताळावं, कसं मी माझ्या विचारांना हाताळावं, कसं माझं शरीर हाताळावं, कशी माझी शारीरिक केमिस्ट्री हाताळावी, कधी तुम्ही याचा ठाव घेणार आहात आयुष्याच्या शेवटी? कारण आता अशी संस्कृती वाढतीये, आध्यात्मिकचा शोध कधी घ्यायचा? जेव्हा तुम्ही 70 असता, जेव्हा तुम्ही काही करण्यासाठी लायकीचे नसता. नाही, आयुष्यात शक्य तितक्या लवकर तुमच्याबद्दल जे काही अलौकिक आहे, स्वर्गाबद्दल नव्हे, ह्या जीवनाबद्दल जे काही तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे ते तुम्ही लवकरात लवकर जाणलं पाहिजे, नाही का? तेव्हाच तुम्ही एक शहाणपणाचं जीवन जगू शकाल. मी एक जोक सांगितला तर चालेल का? नाराज तर नाही होणार ना, कारण एवढे धीरगंभीर प्रेक्षक मी पहिल्यांदाच पाहतोय. त्यांच्यापैकी किती जण पत्रकार आहेत? बहुतेक जण. ठीक आहे, एकदा असं घडलं. शंकरन पिल्ले जेव्हा पॅरिसमध्ये होता त्याने एका फ्रेंच मुलीशी लग्न केलं. एक दिवस त्यांच्या लग्नाचा वार्षिकोत्सव होता, पहिला वार्षिकोत्सव म्हणून त्याच्या बायकोनं काही इष्ट मित्रांना आमंत्रित केलं. तिला ताजा स्वयंपाक करायचा होता, सर्व काही तिला ताजं हवं होतं म्हणून सकाळपासूनच तिनं त्याला ह्या मार्केटमधून त्या मार्केटात पाठवलं आणि त्यानं ताजी भाजी आणली, ताजं मांस, ताजं चिकन वगैरे. आणि मग संध्याकाळी तिनं म्हटलं, कारण फ्रेंच लोक छान भूक लागावी म्हणून गोगलगाईचं सूप पितात, म्हणून तिनं त्याला बीचवर जाऊन गोगलगाई आणायला सांगितलं आणि म्हटलं, सर्वांसाठी छानपैकी गोगलगाईचं सूप करीन. म्हणून शंकरन पिल्ले बीचवर गेला आणि एक एक करत तो गोगलगाई एका बादलीत जमा करत होता. आणि मग त्याचा एक जुना मित्र भेटला, एक भारतीय माणूस. दोघांची चर्चा रंगतदार जमली, जुन्या आठवणींना उजाळा देत, आणि ओघा ओघात आपलं लग्न झालं हेच तो विसरला. असं होतं कधी कधी जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटता आणि दोघंही जवळच्या एका बारमध्ये गेले आणि काही पेक घशाखाली घातले आणि सगळं विसरून गेला आणि अचानक तो भानावर आला आणि खाली पाहिलं तर त्या गोगलगाई बादलीतून वर चढत होत्या आणि त्यातली एक खाली पडली. अरे देवा, ह्यांना मी माझ्या बायकोला नेऊन द्यायचं होतं, ती वाट पाहत बसलीये, म्हणून त्यानं म्हटलं मला जायला हवं आणि तो निघाला. तोपर्यंत फारच उशीर झाला होता. तो घरासमोर आला, त्याला माहीत होतं आता त्याची काही खैर नाही. त्यानं त्या गोगलगाई घरासमोर अशा फेकल्या, बादली भिरकावून दिली आणि जाऊन दारावर ठोठावलं. रागानं बेभान झालेली त्याची पत्नी आली आणि त्यानं जरा वळून पाहिलं आणि म्हणाला, या रे गड्यानो, या तुमचा मुक्का आम्हाला आहे, चला जाऊ आपण लवकर. तर केव्हा तुम्ही तुमच्या गोगलगाई उचलून बादलीत घालणार आहात? तुमच्या समस्या तुम्हीच सोडवायला हव्यात, नाही का? पण ह्या काही समस्या नाहीये, तुम्ही हे समजावून घ्यावं असं मला वाटतं. आयुष्य तुमच्यावर दुःखांचा भडीमार करत नाहीये, तुम्हाला फक्त तुमच्या दोन अद्भुत वरदानांचा त्रास होतोय. ही दोन वरदानं केवळ मनुष्यांना दिली गेली आहेत, ही दोन अलौकिक वरदानं. एक म्हणजे आपल्याजवळ अतिशय प्रगल्भ स्मरणशक्ती आहे आणि ह्या स्मरणशक्तीमुळेच आपलं आयुष्य इतकं समृद्ध आहे इतर कुठल्याही प्राण्यांच्या तुलनेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याजवळ एक विलक्षण कल्पनाशक्ती आहे. तर यांचाच आपल्याला त्रास होतोय. 10 वर्षांपूर्वी काय घडलं त्याचा अजूनही तुम्हाला त्रास होतोय का? म्हणजे तुम्हाला जीवनाचा त्रास होतोय की तुमच्या स्मरणशक्तीचा? हॅलो, हो, स्मरणशक्ती. परवा काय घडेल याचा आत्ताच तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे तुम्हाला जीवनाचा त्रास होतोय की तुमच्या कल्पनाशक्तीचा? तुमच्या दोन अद्भुत वरदानांचा तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे तुम्ही कशाची मागणी करत आहात? तुम्हाला पुन्हा एकदा एक गांडूळ व्हायचं आहे. एक गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. पण लाखो वर्ष लागली मानवातल्या मेंदूला एवढं प्रगत होण्यासाठी आणि आता तुम्हाला त्याचा त्रास होतोय. जर आम्ही तुमचा अर्धा मेंदू काढून टाकला तर निश्चितपणे तुम्ही निवांत बसून राहाल,
कोणतंच दुःख नाही, कुठलाच त्रास नाही, शांतपणे. म्हणजे तुमचा अर्धा मेंदू काढून घ्यायला हवा, कारण तुम्हाला तुमच्या बुद्धीचाच त्रास होतोय, होय की नाही? कारण आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रगत असं हे यंत्र दिलं, तुम्ही त्याचं युजर मॅन्युअल वाचायची सुद्धा दखल घेतली नाही. कसं बसं धडपडत तुम्हाला जायचंय? नाही तरुणांनो, आता वेळ आली आहे तुम्ही स्वतः याचा मागोवा घेण्याची. जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला काही साधनं देऊ, जेणेकरून तुम्ही ह्या शरीर यंत्राचा ठाव घेऊ शकाल. कारण तुमच्या आयुष्यात पुष्कळ प्रसंग परिस्थिती येतील. जर खूप सारे प्रसंग तुमच्या आयुष्यात निर्माण होत आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक अगदी सक्रिय जीवन जगत आहात. काहीही घडत नाही म्हणजे तुम्ही जगतच नाही आहात, हो ना? दररोज जर पुष्कळ प्रसंग निर्माण होत आहेत, मला सर्वाधिक जास्त प्रसंगाचा सामना करावा लागतो प्रत्येक दिवशी. कारण जगभर पुष्कळ गोष्टी आम्ही करत आहोत, जागतिक पातळीवर कार्य घडत आहेत, आणि तेही फक्त स्वयंसेवकांबरोबर. स्वयंसेवक म्हणजे कुणीही ते करत असलेल्या कामासाठी पात्र नाही आहेत, आणि तुम्ही त्यांना काढूनही टाकू शकत नाही त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी. आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, काय करावं? म्हणून ह्या एका गोष्टीचा इलाज तुम्ही करायला हवा, ती म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतः कधीच एक समस्या असणार नाही, ठीक आहे? ज्या काही समस्या असतील आपल्या कुवतीनुसार आपण ते हाताळू, पण हे एक समस्या असता कामा नये.